सात दिवसापूर्वी कपिलनगर येथून झालेल्या अपहरणाचा अखेर खुलासा झाला. अपहरण झालेल्या व्यक्तीची अमरावतीत हत्या झाल्याचं समोर आलं आहे. हत्या झालेल्या मृतकाचे नाव महबूब खान पॅरेखान असे असून पोलिसांनी आरोपीला अमरावतीहून अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहे. 10/8/2023 रोजी कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतून महबूब खान पॅरेखान नावाचा इसम मिसिंग असल्यावर एक मिसिंग कंप्लेंट दाखल झाली होती. आणि त्याच दरम्यान वरुड पोलीस स्टेशन अमरावती ग्रामीण या ठिकाणी एक अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये आरोपी अटक केल्यानंतर त्याने अशी कबुली दिली की महबूब खान पॅरेखान हा त्याच्याबरोबर होता आणि त्याला त्याने मारलेला आहे आणि त्याचा खून करून त्याचे जे काही अवशेष आहेत त्याची बॉडी जी आहे ती गोरेवाडा नाल्यामध्ये टाकलेली आहे. वरुड ची टीम इथे आल्यानंतर आम्ही एक संयुक्त ऑपरेशन राबवून त्याचा शोध घेतला होता आणि आम्हाला त्याचा काही हाडाचा सांगाडा तिथे मिळाला होता. परंतु त्याचाच आहे का अजून कुणाचा आहे याबाबत तपास करण्यासाठी आम्ही PM झाल्यानंतर तो सांगाडा फॉरेन्सिक लॅबोरेटरी नागपूर येथे जमा केला होता. आणि दरम्यानच्या काळामध्ये बराच कालावधी गेल्यामुळे त्याचे नातेवाईक आदरणीय कमिशनर ऑफ पोलीस श्री सिंगल साहेब यांना भेटले. सिंगल साहेबांनी स्वतः त्यामध्ये फॉरेन्सिक लॅबोरेटरी येथे संपर्क केला आणि लवकरात लवकर ती तपासणी पूर्ण करण्याबद्दल त्यांना सांगितले होते. त्यानुसार 15 तारखेला मला त्याचे अहवाल पण प्राप्त झाले आणि उर्वरित जो त्याचे हाडाचे अवशेष होते ते हाडाचे अवशेष आम्ही फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये ताब्यात घेऊन त्यांच्या नातेवाईकांना पुढील अंत्यविधीकरता सुपूर्द केलेले आहेत.